अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भगवान महावीर स्वामी यांची 2622 जयंती जामनेर शहरात जैन बांधवांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून साजरी करण्यात आली। या मिरवणुकीची सुरुवात महावीर मंदिरापासून सुरू करण्यात येऊन महावीर मार्ग, गांधी चौक, नगरपालिका चौक, पाचोरा रोडवरील श्री महावीर भवन पर्यंत काढण्यात आली। तसेच भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री महावीर भवन येथे भारतीय जैन संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर जैन अलर्ट ग्रुप व विरतीरुंद ग्रुप यांच्या वतीने पक्ष्यांसाठी मातीचे भांडे वाटप करून एक वेगळा संदेश यानिमित्त दिला। या शोभायात्रेत ढोल ताशांच्या आदिनाथ पथकाने सर्वांचे लक्ष वेधले होते।
जय जिनेन। आज आम्ही महावीर जयंतीनिमित्त सगळे इथं एकत्रित झालेलो आहोत। आज 2622 महावीर जयंती आम्ही इथं पूर्ण उत्साहासोबत ढोल पथकासोबत इथं साजरी करत आहोत। आम्हाला खूप गर्व आहे का आम्ही महावीर स्वामींचे शिष्य आहोत आणि आम्ही अहिंसांचा पूर्ण पालन करतो आणि पूर्ण जामनेरमध्ये नाही तर पूर्ण विश्वामध्ये आमची महावीर जयंती साजरी केली जाते। आणि महावीर स्वामींनी एक खूप छान ब्रीद वाक्य दिलेलं आहे, जिओ और जीने दो। ह्याच्यासोबतच आम्ही सर्व जैन बांधव सगळ्यांना जगू द्या आणि हिंसा नका करू हे सगळ्यांना संदेश देऊ इच्छितो। आणि ह्या सगळ्यासोबत महावीर स्वामी की जय, महावीर स्वामी की जय, महावीर स्वामी की जय। सर्वांना महावीर जन्म कल्याण महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे ओसवाल जैन संघ अंतर्गत जैन सोशल ग्रुप भारतीय जैन संघटना संयुक्त विद्यमाने दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करीत आहोत। सालावादाप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन भारतीय जैन संघटना दर महावीर जन्मकल्याणाच्या दिवशी करत असते आणि अशाच प्रकारचं कार्य समाज उपयोगी कार्य भारतीय जैन संघटनेचे यापुढेही कार्यरत राहतील। आमचे सर्व या रक्तदान शिबिराला संपूर्ण जैन ओसवाल संघ आणि भारतीय जैन संघटना सकल जैन समाज यांनी हे सर्व आयोजित केलेले आहेत आणि दरवर्षाप्रमाणे हे आम्ही आयोजित करत असतो। महावीर जयंतीच्या सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। सालाभरातप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन इथे महावीर भवनमध्ये होतं। आज आमचा संकल्प आहे की 101 रक्तदान दाते आज रक्तदान करतील। आज त्यामध्ये मी पण आपलं रक्तदान इथं करू इच्छित आहे। समाजाच्या तरुण विद्यार्थी, तरुण मित्र आणि आमच्या भगिनी या सर्व आज इथे रक्तदान करण्यास उत्स्फूर्त सहभाग घेत आहे, मला याचा आनंद आहे। नेंद्र, आज भार महावीर जन्मकल्याणक के निमित्त से भारतीय जैन संगठना से संगठना की तरफ से रक्तदान शिविर का आयोजन किया गया है। भारतीय जैन संगठना यह कई सालों से समाज एवं जरूरतमंद के लिए मदद करती है, इसीलिए आज पूरे महावीर जैन संगठना की तरफ से आप सभी को हार्दिक हार्दिक बधाई। का यह संदेश जियो जीने दो, भगवान महावीर का यह संदेश जियो जीने दो, एक त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की, त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की, जय धर्म की जय, अहिंसा परमो धर्म की जय, जय महावीर शासनम, जैनम जयति शासनम, जय महावीर। सभी को जय जिनेन्द्र। हम जैसे सभी जानते हैं कि भगवान महावीर स्वामी जो है उनके माता का नाम त्रिशला देवी और पिता का नाम सिद्धार्थ राजा था। भगवान महावीर स्वामी एक राजा के बेटे थे और वो एकदम राजकार्य जीवन जीते थे, परंतु एक दिन जब उन्होंने देखा कि इस दुनिया में कितना दुख है और पीड़ा है तो उन्होंने अपना मार्ग संयम की ओर मोड़ लिया और तभी से वो भगवान महावीर स्वामी के नाम से जाने जाने लगे। भगवान महावीर स्वामी आज से 2000 साल पूर्व थे, परंतु उनके सिद्धांत, उन्होंने जो बातें लिखी है वो आज भी चल रही है और हम आज सभी लोग, सिर्फ बूढ़े लोग नहीं, सिर्फ बच्चे नहीं, बल्कि जो हमारा आज की जनरेशन है, जो यूथ है, वो भी अगर भगवान महावीर के लिखे हुए सिद्धांतों पे चले तो हम एक अच्छा यूथ, जिसे हम बोलते हैं कि वेल यूथ इंडिया, वो हम खड़ा कर सकते हैं। भगवान और हम जो है अच्छी पीढ़ी आगे की जो है वो हम बना सकते हैं। तो मेरे साथ सभी जयकारा लगाएंगे, भगवान महावीर का यही संदेश, व्यसन मुक्त हो सारा देश। भगवान महावीर का यही संदेश, व्यसन मुक्त हो सारा देश। भगवान महावीर का यही संदेश, व्यसन मुक्त हो सारा देश। जय भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव या निमित्ताने आम्ही इथे आज जामनेर
जैन अलर्ट ग्रुप तसेच वीरतीवृंद ग्रुप यांच्या सहकार्याने आम्ही इथे चिमण्यांसाठी किंवा जे पक्षी वगैरे आज कडकत्या उन्हामध्ये ज्यांना पाणी किंवा काही आहार मिळत नाही त्यांच्यासाठी मग काय करायचं, तर असं प्रत्येक घरात काहीतरी कुठे ठेवील तर या हिशोबाने प्रत्येक गच्चीवर एक भांड्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी जे मातीचे भांडे असतात मातीच्या ह्याच्यासाठी की त्यामध्ये थंड पाणी राहतं, प्लास्टिकचे ठेवले तर त्यामध्ये पाणी गरम होतं, त्यासाठी हे मातीचे भांडे आम्ही आज इथे भेट म्हणून इथे सर्व समाजबांधवांना वाटप केली। याचं जे मुख्य लाभ ज्यांनी घेतला ते म्हणजे प्रफुल्लजी लोढा परिवार यांनी, त्यांचे जे नातू आहे स्वर्गीय तनिष पवनजी लोढा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनीही इथे हातभारा माल लावला आणि ही भेटवस्तू देण्यात त्यांनी सहकार्य केलं। असंच काहीतरी सगळ्यांनी पुढे येऊन आणि असे प्रयोजन पुढे सतमार्गी लावावे अशीच आमची। सबसे पहले मैं सभी जामनेरवासियों को महावीर जन्म कल्याण की हार्दिक शुभकामनाएं देना चाहता हूँ। और जामनेर में आज दिनांक 4 को जो महावीर जन्म कल्याण की शोभा यात्रा निकली उसमें हमारा महावीर आदिनाथ ढोल पथक जो कि जैन समाज का ही है और सिर्फ जैन सांस्कृतिक ही प्रोग्राम्स अटेंड करता है, तो ये प्रोग्राम में हमने आज बहुत ही जोश और उल्लास से अपना वादन किया है और अपनी कला की प्रस्तुति करी है। और मैं सभी को ये कहना चाहता हूँ कि महावीर भगवान का जो महावीर भगवान ने जो बोले हुआ है कि जियो और जीने दो और अहिंसा परमो धर्म, तो हमारा भी वैसा ही है कि अपने कारण किसी को तकलीफ ना होते हुए हमने ये वादन किया है। और हमने आज हमारी शोभा यात्रा की जो जुलूस है उसकी शुरुआत महावीर अपने महावीर मार्ग से जैन मंदिर महावीर मार्ग से वहाँ से शुरू होते हुए गांधी चौक IDBI चौक फिर नगरपालिका चौक वहाँ से न्यू नया महावीर भवन गणेश नगर यहाँ संपन्न हुई। और इसीलिए मैं सबको अंत में हार्दिक बधाइयाँ देना चाहता हूँ महावीर जन्म कल्याण की। बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।